दत्तजयंतीचा उत्सव सर्वत्र भक्तिभावात साजरा झाला. या निमित्तानं शहर आणि जिल्ह्यातील दत्तमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भजन, पारायण, धार्मिक, दत्तस्तोत्र इत्यादी कार्यक्रमांनी दत्तजयंतीचा उत्सव साजरा झाला. पौराणिक आणि ऐतिहासिक काळापासून प्रमुख धार्मिक क्षेत्र म्हणून नाशिकला ओळखले जाते. नाशिकमध्येही श्री दत्ताचं ऐतिहासिक मंदिर आहे. प्रति गाणगापूर म्हणून ओळख असलेले श्री एकमुखी दत्त मंदिर हे गोदाकाठी असून नाशिककरांचं श्रद्धास्थान आहे. सद्गुरू बर्वे महाराज हे दत्तभक्त होते. त्यांची दत्त भगवंतावर अपार श्रद्धा. ते उपासक होते. एकदा त्यांना स्वप्नात दत्त भगवंतांचा दृष्टांत झाला. गोदापात्रामध्ये ते स्नानासाठी गेले असता त्यांच्या हातात शालुकामय मूर्ती आली आणि त्यांनी या मूर्तीची स्थापना गोदावरी किनारी असलेल्या एका मठात केली. या संदर्भात मयूर बर्वे यांनी माहिती दिली. मंदिराला साधारणत 250-300 वर्ष झालेले श्री सद्गुरू बर्वे महाराज यांनी स्वप्न दृष्टांतामध्ये मूर्तीची स्थापना झालेली. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं कारण नदीपात्रामधनं महाराजांना मूर्ती मिळालेली आहे. त्याच्यानंतर तिथं मग इथं बाजूला मठाच्या रूपामध्ये ते मंदिर मठाच्या रूपात होतं. कालांतराने मंदिर झालं आणि आज पहाटे 5 वाजेपासून दत्तजन्म उत्सवाचं दत्तजयंतीचा उत्सव चालू आहे. संध्याकाळी 6:15 दत्तजन्म उत्सव आहे आणि उद्याला महापालिकेचं नियोजन आहे. ते 30 तारखेपासून खरं तर उत्सवाला 30 तारखेपासून उत्सवाला सुरुवात झालेली आहे. 30 तारखेपासून विविध धार्मिक कार्यक्रम गायनाचा, भजनाचा, प्रवचनाचा, अन्नदानाचा, त्याच्यानंतर मंत्र जागराचा व दत्तयागाचं नियोजन हे संपूर्ण या 8 दिवसांमध्ये झालेलं आहे. आता या मठाचं रूपांतर भव्य मंदिरात झालं असून शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. श्री दत्तजयंतीला तर इथे मोठा धार्मिक उत्सव असतो. हे ऐतिहासिक मंदिर 350 वर्षांपासूनचे जुने आहे. श्री दत्तजयंतीनिमित्त मंदिराच्या आवारात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सोहळ्यात लघुरुद्राभिषेक, गुरुचरित्र पारायण सुरू होतं. मनोहर गायकवाड, दिशानुज, नाशिक.